जय शिवराय. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे ना, खरंच नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही कम्प्लीट बघितला मित्रांनो, निश्चितच तुम्हाला जे आहे ते खूप जास्त मोटिवेशन आजच्या व्हिडिओमधून भेटणार आहे. कारण लाईफ जर्नी जी काय असते यूट्यूबर्सची, संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. कारण मी जी जर्नी फॉलो केलेली आहे, मी ज्या टाईपने आलेलो आहे इथंपर्यंत, संपूर्ण जर्नी तुम्हाला आज समजणार आहे. व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, व्हिडिओला पटापट लाईक करायचं आहे. या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एस पी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स आणि मोटिवेशन देत असतो. तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण जे आहेत आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ज्यावेळी पण तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल यूट्यूबवरती काढता, त्यावेळी सगळ्यात पहिले ड्रीम आपल्यासमोर काय असतं, आपल्याला व्हिडिओज तर पहिल्यांदा अपलोड करायचे. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्या डोक्यात येतं, अरे यार माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत. त्यानंतर आपल्याला वाटतं, कसा ना कसा माझा व्हिडिओ जो आहे तो 100 व्ह्यूजपर्यंत जावा. नंतर 100 व्ह्यूज यायला चालू होतात, 200 यायला चालू होतात. नंतर वाटतं, अरे यार व्ह्यूजवरती के दिसलं पाहिजे, 1K 2K असं व्ह्यूज दिसले पाहिजे. ते पण होतं मित्रांनो. नंतर व्हिडिओ 10K क्रॉस करतो, नंतर तुम्हाला समजायला चालू होतं की 400-500 सबस्क्रायबर आपले होत आलेले आहेत, आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहेत. मित्रांनो, तुम्ही 1000 सबस्क्रायबर पण कम्प्लीट करता, नंतर 4000 तास वॉच टाईम कम्प्लीट करता, आणि नंतर तुमच्यासमोर एक प्रश्न येतो, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा यूट्यूबवरती असणारा, माझ्या चॅनलला मला मॉनिटाईज करायचं आहे. आणि ज्यावेळी मित्रांनो तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करता, त्यावेळी मात्र धगधग मनात होते, अरे यार माझा चॅनल मॉनिटाईज होईल की नाही होणार, कसं होईल काय होईल. आणि त्यामध्ये तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो मित्रांनो. ज्यावेळी चॅनल मॉनिटाईज होतो ना, लिटरली मित्रांनो, सगळ्यात जास्त आनंद यूट्यूबरच्या लाईफमधला तो असतो ज्यावेळी चॅनल मॉनिटाईज होतो. कारण सगळ्यांचं एक ड्रीम असतं यूट्यूबवरती येताना की चॅनल मॉनिटाईज करायचा. तर त्यांना का वाटतं, कसं वाटतं ते प्रत्येकाला माहिती आहे. कारण मॉनिटाईज झाल्यानंतरच अर्निंग चालू होणार असतं. त्यामुळे मित्रांनो, ज्यावेळी यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होतो, त्यावेळी मित्रांनो जास्त आनंद होतो. नंतर तुम्ही चांगल्या प्रकारे आणखीन चांगले व्हिडिओज टाकायला चालू करता की काय नाही आता माझा चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. कारण मॉनिटाईज झाल्यानंतर इतका आनंद होतो, जसं की शिकणाऱ्या व्यक्तीला नोकरी लागल्यानंतर आनंद होतो, तशा टाईपमध्ये तुम्हाला आनंद होतो. कारण त्या दिवसापासून त्याचं जे आहे ते आयुष्य बदलणार असतं. नोकरी लागल्यानंतर पण तुम्हाला तिथून जास्त काम करायची इच्छा निर्माण होते, कारण काम केलं तरच पेमेंट भेटणार असतं. तसं यूट्यूबवरती पण असतं. आणि ज्यावेळी चॅनल मॉनिटाईज होतो, त्यावेळी तुम्ही चांगले व्हिडिओज टाकता, आणि कसं ना कसं करत तुम्ही जे आहे ते रडत कडत $100 येता सुरुवातीला, आणि $100 तुमचं पेमेंट भेटणार असतं. आता मित्रांनो, पेमेंट भेटणार असतं, त्यावेळी तर तुम्ही जे आहे ते संपूर्ण डिटेल्स वगैरे टाकलेले असतात. तुम्हाला 21 तारखेला मेल पण येतो, तुमचं पेमेंट यूट्यूबने रिलीज केलेलं तुमच्या बँकमध्ये. नंतर धगधग चालू होते की कारण मोठ्या मोठ्या यूट्यूबर्सनी सांगितलेलं असतं, पुढल्या 8-10 दिवसात किंवा 4-5 दिवसात तुम्हाला पेमेंट भेटेल. मेलवरती पण तसंच लिहिलेलं असतं, वर्किंग 4-5 डेजमध्ये तुमचं पेमेंट भेटेल. पण मित्रांनो, काही वेळेस जे आहेत, आता माझं पेमेंट यायला 15 दिवस लागले होते. आणि सुरुवातीला जे आहे, मी जेव्हा माझं 8-10 दिवस झाले पेमेंट आलं नाही, तेव्हा बँकेत गेलो, बँक बोलली काय नाही आलेलं नाही पेमेंट तुमचं असं काय. नंतर मित्रांनो, खूप हताश झालो होतो मी तर. आणि ज्यावेळी माझ्या चॅनलवरती मित्रांनो पेमेंट रिलीज होऊन 15-20 दिवस झाले, तेव्हा परत मी बँकमध्ये गेलो, सर आलं आहे का पेमेंट? तर बोलले, हो तुमचं एक पेमेंट आलेलं आहे, पण तुमचं अकाउंट जनधन खात्यामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येक जण असतो तो म्हणजे सुरुवातीला जे आहे ते जनधन खातं उघडलेलं असतं बँकमध्ये, लहान असतो आपण 18 वर्षापेक्षा कमी त्यावी. तर ते मित्रांनो त्यावरती स्कॉलरशिप वगैरे शाळेमध्ये असायची, त्यासाठी ते काढलेलं अकाउंट होतं. तर त्याला पहिली गोष्ट तर नॉर्मल किंवा जे रेग्युलर अकाउंट असतं त्यामध्ये कन्वर्ट करावं लागतं. कारण ते पेमेंट जे येणार असतं आपलं ते बाहेरून बँकमधून येणार असतं, त्यामुळे ते मला तशा प्रकारे कन्वर्ट करायला सांगितलं. एक फॉर्म दिला, भरला, नंतर मी घरी आलो, तरी पण 2 दिवस पेमेंट आलंच नाही. तर मित्रांनो, नंतर वाटलं की बहुतेक आपलं पेमेंट कोणाची तर दुसऱ्याच्या खात्यावरती गेलं असेल. आणि नंतर मित्रांनो, जे आहे ते मी सारखं फोनपे गुगल पेचं बॅलन्स चेक करत होतो, सगळं करतो. कारण माझा बॅलन्स किती, 100 ते 1000 रुपयाच्या दरम्यानच बॅलन्स होता, 1000 रुपयाच्यावरती कधी अकाउंटवरती बॅलन्स नव्हता. नंतर मित्रांनो, 2 दिवसानंतर जेव्हा रिफ्रेश केलं, तेव्हा माझं पेमेंट येणार होतं $200, तर 14,000+ काहीतरी मला, कारण त्यावेळी 70-72 रुपयाने डॉलर होता. तर त्यावेळी मला 14,000 रुपये पेमेंट ज्यावेळी आलं मित्रांनो, लिटरली सगळ्यात जास्त आनंद यूट्यूबरच्या लाईफमध्ये होतं पहिलं पेमेंट आल्यानंतर. तर जबरदस्त एक्सपिरियन्स होता. तुम्हाला देखील पहिलं पेमेंट आल्यानंतर तितकाच आनंद होणार आहे. किती लोकांचं पहिलं पेमेंट आलेलं आहे मला कमेंट करून देखील सांगा, आमचं पहिलं पेमेंट आलेलं आहे. आता मित्रांनो, आपला मेन टॉपिक जो व्हिडिओचा आहे त्याकडे आपण येऊया. कारण मित्रांनो, आता बरेच युट्यूबर्स जे आहेत इथंपर्यंत आल्यानंतर त्यांना समजलं असेल की युट्यूबवरून पैसा भेटतो चांगल्या प्रकारे काम केल्यानंतर. आता मित्रांनो बघा, मी जे आहे ते युट्यूबला स्टार्ट करून ॲज अ करिअर 4-5 वर्ष होत आलेले आहेत. आता 1 मेला 5 वर्ष माझे कम्प्लीट होतील. मित्रांनो, मी एक लाईन सांगतो तुम्हाला, म्हणजे नवीन युट्यूबरसाठी असाल, नवीन युट्यूबर असाल किंवा 1-2 वर्ष झाले असतील, फक्त
प्रामाणिकपणे मित्रांनो यूट्यूबसाठी फक्त 5 वर्ष द्या. मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो मित्रांनो, जे तुम्ही जॉब करून किंवा तुमचा बिझनेस करून जितकं कमवणार नाही पुढच्या 20 वर्षामध्ये, यूट्यूब तुम्हाला फक्त 5 वर्षामध्ये देईल. कारण मित्रांनो मी काय काय अर्न केलेलं ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो, कारण तुम्ही म्हणणार असंच हवेत फेकत आहे. मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात मोठी माझी अचीवमेंट जी काय असेल यूट्यूब अर्निंगमधून, हे सर्व काय ते यूट्यूब अर्निंगमधूनच सांगते, ठीक आहे का. यूट्यूब अर्निंग म्हणजे माझे अदर सोशल मीडिया अर्निंग पण आहेत, पण ते यूट्यूबच्या बेसिसवर, यूट्यूबलाच कनेक्टेड आहेत ते. कारण टेलिग्राम जरी असला तरी यूट्यूबच्या ऑडियन्समुळेच तिकडे टेलिग्रामवरती पब्लिक आहे, इंस्टाग्रामवरती पण यूट्यूबचंच पब्लिक आहे, या चॅनलवरती देखील माझ्या मेन चॅनलचंच थोडंफार पब्लिक आहे, किंवा तो माझा मेन चॅनल जो काय आहे तो SP क्रिएशन. तर हे सगळे एकमेकांना कनेक्टेड आहेत, त्यामुळे हे आपण बोलताना यूट्यूब अर्निंगच बोलूया. पहिली अचीवमेंट मित्रांनो 40 लाखचं ओन हाऊस, जे तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला, तुम्हाला माझ्या ओन हाऊसचा फोटो वगैरे माझा दिसत असेल, हे मित्रांनो फक्त यूट्यूब अर्निंगवरती विदाऊट लोन केलेलं आहे मी, ठीक आहे. सोबतच म्हणजे जे काय असेल हार्ड कॅश सगळं, ठीक आहे, ऑनलाईन पेमेंटवरती सगळं काही जे आहे ते घर बांधलेलं आहे, विदाऊट जे आहे ते लोन घेता, बँककडून 1 रुपया लोन न घेता. सोबतच मित्रांनो आपला जो PC आहे जो तुम्ही बॅकग्राऊंडला बघत आहात, हा PC जवळपास मित्रांनो 2 लाख+ किमतीचा PC आहे, ज्यामध्ये मित्रांनो 32 GB रॅम आहे, प्लस 2 TB हार्ड डिस्क आहे, सोबतच इंटेल i7 का i9 11th generation प्रोसेसर आहे, ग्राफिक्स कार्ड 4 GB आहे, प्लस 32 इंचीचा जो आहे तो स्क्रीन आहे आपला मॉनिटर, सोबतच PC वगैरे, हे सगळ्या गोष्टी आहेत. मला आता तितकं आठवत नाही, पण 2 लाख+ बजेट आहे त्याचं. त्यानंतर मित्रांनो यूट्यूब मी स्टार्ट केलं होतं एका फक्त 8000 रुपयाच्या मोबाईलवरती, जो तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. तर या मोबाईलवरती मित्रांनो जर्नी स्टार्ट केली होती आपण, आणि त्यानंतर मी पहिलं पेमेंट ज्यावेळी आलं त्यावेळी मोबाईल जो घेतला तो होता 20000 रुपयाचा Realme 6 Pro, ठीक आहे. त्यानंतर मी सेकंड एक मोबाईल घेतला Realme 9 Pro, त्यानंतर iPhone 7 पण आहे माझ्याकडे, तर असे 2-3 मोबाईल्स फोन आहेत. त्यानंतर मी बाईक एक घेतली होती स्प्लेंडर, जी अजूनही आहे सोडा. त्यानंतर मी एक स्पोर्ट बाईक पण घेतलेली MT 15, तर जी स्पोर्ट बाईक आहे ती 2.25 लाख किमतीची आहे, प्लस स्प्लेंडर जी आहे ती 70-80 हजाराची आहे, प्लस जे मोबाईल फोन्स जे आहेत ते 20-20 हजार किमतीचे आहेत सगळे. तर हे बघू शकता, हे सर्व जे आहे ते मी अर्निंग यूट्यूबकडून केलेलं आहे, ठीक आहे. प्लस आपला जो पण काही सेटअप आहे, तर फक्त सेटअपवरतीच आपण जवळपास 5 लाख खर्च केलेला आहे आपलं, इन्क्लुडिंग PC असेल. त्यानंतर मॅड GoPro कॅमेरा एक आहे, हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा आपला Canon 200D कॅमेरा आहे विथ 50mm लेन्स. तर या सगळ्या गोष्टी, प्लस या लाईट सेटअप वगैरे आहे जो काय, तो तुम्ही सेटअप टूरमध्ये बघितला असेल. तर ह्या मित्रांनो सर्व गोष्टी ज्या आहेत त्या फक्त मी 4 ते 5 वर्षामध्ये केलेल्या आहेत यूट्यूब. अजून म्हणजे 5 वर्ष पण नाही झालेले माझे, ठीक आहे. सो त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता. प्लस मित्रांनो आणखीन बाकीच्या पण इन्व्हेस्टमेंट आहेत माझ्या सोडा, इन्शुरन्स LIC असेल, बँक सेव्हिंग वगैरे असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, या सगळ्या गोष्टी पण आहेत ज्यात मी नाही सांगू शकत, कारण सगळं कुणीही नाही सांगू शकत, ठीक आहे, कारण सांगायचं नसतं या सगळ्या गोष्टी. एक मी तुम्हाला बेसिक सांगितलेलं आहे, इतकं तुम्ही हे करू शकता. त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट सांगतोय, जे तुम्ही पुढच्या 20 वर्षात नाही करू शकत ते फक्त यूट्यूबवरती 5 वर्षात करू शकताय. पण मित्रांनो आता तुम्ही म्हणाल मी पण चॅनल चालू करून 2-3 वर्ष झालेले, तुम्ही मित्रांनो प्रयत्न किती प्रामाणिक केलेत ते मला खरं कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो जवळपास आत्ता म्हणजे बघू शकते 4-5 वर्ष पकडले तर जवळपास आपले 1700-1800 दिवस होतात, ठीक आहे, 5 वर्षामध्ये. मित्रांनो आत्ता म्हणजे जवळपास 1700 दिवस तर झाले असतील माझा SP क्रिएशन चॅनल स्टार्ट करून. तर 1700 दिवसामध्ये मित्रांनो जवळपास आत्ता चॅनलवरती माझ्या चेक केलं तुम्ही 1100+ व्हिडिओज आहेत, जे तुम्हाला 1.1K व्हिडिओज दिसत असेल वरती. पण मित्रांनो त्यामध्ये पण मी 200-300 व्हिडिओज डिलीट केलेले, 200-250 व्हिडिओ तर मी कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक येईल म्हणून डिलीट केले होते, कारण त्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या जे आहे ते वेगळी लिंक होती, शॉर्टन लिंक वगैरे असायच्या त्या होत्या. सो त्यामुळे मी ते व्हिडिओज डिलीट केले. आता व्हिडिओज डिलीट केलेले पण आहे म्हणजे पकडले तर जवळपास आपले 1400-1500 व्हिडिओज होतात. तर विचार करू शकता 1700 दिवसामध्ये 1500 व्हिडिओज मित्रांनो मी त्या चॅनलवरती अपलोड केले होते. आता हा चॅनल जो आहे SP Tech मराठी, यावरती देखील मित्रांनो जवळपास मी 3 वर्ष काम करतोय. 3 वर्षात पण 1-2 वर्ष 1-1.5 वर्ष मी कंटिन्यू नव्हतो, आत्ता 1 वर्ष झालं रेग्युलर झालो या चॅनलवरती. तर या चॅनलवरती देखील 250+ व्हिडिओज आहेत. तर विचार करा मित्रांनो इतके व्हिडिओज मी टाकलेले आहेत, म्हणजे रेग्युलर कन्सिस्टन्सीने आपले नॉनस्टॉप जे आहेत अनस्टॉपेबल या चॅनलवरती व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत आलेलो आपण. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो माझे इम्प्रूव्हमेंट तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही जर या चॅनलला 1 वर्षापासून फॉलो करत असाल, शक्यतो तुम्ही प्रो यूट्यूबर सिरीज जरी माझे फॉलो केले असेल, तर माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये जे पण काय व्हिडिओची लाईट सेटअप असेल किंवा क्वालिटी होती आणि आजच्या व्हिडिओमध्ये क्वालिटी आहे, त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जमीन आसमानाचा फरक दिसेल. एडिटिंग लेवल जे आहे ते सुधारलेलं आहे, बोलण्याचं स्किल सुधारलेलं आहे, प्लस माझे एक्सप्रेशन सुधारलेले आहेत, बोलण्याचा चढ उतार आवाज सुधारलेला आहे, सगळ्या गोष्टी मित्रांनो मी इम्प्रूव्ह करत आलेलो आहे. तसं मित्रांनो तुम्ही इम्प्रूव्हमेंट केले का,
कारण बरेच लोक मला कमेंट करतात मी 2-3 वर्ष झाले यूट्यूब करतोय, माझे 1000 सबस्क्रायबर पण नाही झाले. तर मित्रांनो, लिटरली 1000 सबस्क्रायबर तुम्हाला 3 वर्षात होत नसतील तर तुम्ही काम कितपत योग्य पद्धतीने केलेलं आहे, तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत का? बरेच लोक असे आहेत की दुसऱ्याचे व्हिडिओ घेऊन टाकतात आणि म्हणतात मी 2-3 वर्ष यूट्यूब करतोय. तर हे मित्रांनो चुकीचं आहे. बरेच लोक बोलतात 2-3 वर्ष मी यूट्यूब चॅनलवरती काम केलं, मला सक्सेस नाही भेटलं, चॅनल मॉनिटाईज पण नाही झाला. बरेच लोक बोलतात मॉनिटाईज झालं, माझं पहिलं पेमेंटच नाही आलं. मित्रांनो, तुम्ही काम तितक्या लेवलनं केलेलं आहे का हे सगळ्यात गोष्ट लक्षात पहिल्यांदा घ्या. कारण मित्रांनो, तुम्ही अर्निंगच्या गोष्टी जर बघितल्या तर तुम्ही महिना लाखो कमवणार आहात. आता लाखो कमवणाऱ्या कंपनीत जर तुम्ही कामाला असला तर तुम्हाला गाढवासारखं राबवून घेतात तिथे. संपूर्ण जर तुम्हाला 1 लाख रुपये महिना पेमेंट देणार असतील तर तुम्हाला 8-10 लाख रुपये तुमच्याकडून काम करून घेतात, तेव्हा तुम्हाला महिना 1 लाख रुपये देतात. मग तुम्हाला जर इथं 1 लाख रुपये स्वतः जितकं चांगलं काम कराल तितकं पेमेंट भेटणार असेल तर इथं तुम्ही प्रामाणिकपणे काम करायला काय अडचण आहे सांगा. आणि बरेच लोक मला मित्रांनो हे पण विचारतात, मी व्हिडिओ चालू करतोय, मला स्वतःच्या फेस दाखवून व्हिडिओ शूट करायचा आहे, आवाजामध्ये शूट करायचं आहे, पण माझे फ्रेंड्स काय म्हणतील, माझे घरचे शेजारचे काय बोलतील, मला हे असे चिडवतात तसे चिडवतात. मित्रांनो खरं सांगतो, प्रत्येक जो पण यूट्यूबर्स असतो ना, सुरुवातीच्या लाईफमध्ये त्यांना हे चिडवाचिडवी सगळा विषय असतो प्रत्येक. आमच्या लाईफमध्ये पण आलेलं आहे. पण मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही एका वेगळ्या उंचीवरती जाताना तेव्हा सगळे लोक गप्पच बसतात. कारण मित्रांनो, तुम्ही ते केलेलं असणार आहे त्यावेळी पुढच्या 5 वर्षात जे ते पुढच्या 50 वर्षात पण नाहीत करू शकत. सो त्यामुळे लेवल जे आहे ते तुमची स्वतः तुम्ही वाढवायचे आणि त्यांच्यापेक्षा वर जायचं आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही काय म्हणतील काय नाही हे विचार करणं सोडून द्या. सो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ आजचा कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कुठला हवा आहे ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. बाकी तुम्हाला यूट्यूब करिअर स्टार्ट करायचं असेल प्रामाणिकपणे, डिस्क्रिप्शनमधली प्रो यूट्यूबर सिरीज कम्प्लीट बघा. कम्प्लीट यूट्यूबचं नॉलेज आधी घ्या, नंतर यूट्यूब चॅनलवरती चांगल्या पद्धतीने काम करायला चालू करा. सोबतच मित्रांनो, आपल्या 2-3 दिवसामध्ये एक जबरदस्त चॅलेंज व्हिडिओ पण येणार आहे, तर तो चॅलेंज व्हिडिओ नक्की बघा. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तो जर चॅलेंज तुम्ही फॉलो केला तर मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो पुढच्या 2 फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्यामध्ये इतकी जबरदस्त इम्प्रूव्हमेंट झालेली असेल जी तुम्ही स्वतःला सुद्धा कधी विचार केली नसेल. इतकी जबरदस्त इम्प्रूव्हमेंट होईल, ती सिरीज बघितली नसेल. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये प्रो यूट्यूबर सिरीज आहे ती बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच तो व्हिडिओ देखील मी चॅनलवरती टाकून देईल. भेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.